फिलिप्प आणि कुशी अधिकारी. सुरुवातीच्या मंडळीमध्ये पुढाऱ्यांपैकी स्टेफन नावाचा एक पुढारी होता. तो एक इज्जतदार माणूस होता. तो खूप हुशार व पवित्र आत्मने भरलेला असा होता. स्टेफनाने बरेच चमत्कार केले होते व लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा यासाठी लोकांशी वादविवाद करत असे. एक दिवशी स्टेफन येशूविषयी शिकवत असताना विश्वास न ठेवणारे बरेच यहुदी लोक त्याच्याशी वादविवाद करू लागले. त्यांना स्टेफनाचा राग आला व त्याच्यावर त्यांनी यहुदी पुढारी यांच्यासमोर खोटे दोषारोप लावले. ते म्हणले, आम्ही त्याला मोशेविषयी वाईट बोलताना ऐकले. तेव्हा यहुदी पुढारी यांनी स्टेफनास अटक केली व त्यास याजकाच्या व इतर यहुदी पुढाऱ्यांसमोर आणले. तेथे त्याच्या विरुद्ध खोटे पुरावे उभे केले व स्टेफनावर खोटे आरोप लावले. महायाजक स्टेफनास बोलला, या गोष्टी खऱ्या आहे काय? स्टेफनाने त्याला उत्तर दिले, देवाने आब्रामापासून ते येशू ख्रिस्तापर्यंत कशा अद्भुत कामे केली, देवाच्या लोकांनी कशा प्रकारे त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत हे सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, अहो ताट मनाच्या लोकांनो, जसे तुमचे वाडवडील देवाच्या आत्म्याचा विरोध करत होते तसेच तुम्हीही त्यांच्यापेक्षा वाईट केले आहे. तसेच तुम्ही पण करत आहात. तुम्ही त्यांच्यापेक्षा वाईट आहे कारण तुम्ही मसीहाला मारून टाकले. जेव्हा यहुदी पुढाऱ्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांना खूप राग आला व त्यांनी आपल्या कानावर हात ठेवून मोठ्याने ओरडले व स्टेफनाला त्यांनी नगराबाहेर ओढत नेले आणि त्याला दगडमार केला. स्टेफन मरत असताना तो मोठ्याने म्हणाला, येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग त्याने गुडघ्यावर येऊन परत मोठ्याने म्हणाला, प्रभू हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. मग त्याने जीव सोडला. शाऊल नावाचा एक माणूस स्टेफनाला मारणाऱ्या लोकांशी सहमत होता. त्यास दगडमार करण्यासाठी तो त्या लोकांचे वस्त्र सांभाळत होता. त्या दिवसांमध्ये येरुशलेम मधील पुष्कळ लोक येशूच्या शिष्यांना मारहाण करत होते. म्हणून शिष्य दुसऱ्या ठिकाणी पळून गेले. पण असे असतानाही जेथे कुठे ते गेले त्यांनी येशूची सुवार्ता सांगितली. फिलिप नावाचा येशूचा शिष्य होणाऱ्या छळामुळे पळून जाणाऱ्या विश्वासणाऱ्यापैकी एक होता. तो तेथून निघून शमरोनामध्ये पळून गेला होता व त्या ठिकाणी त्याने येशूची सुवार्ता सांगितली व अनेकांचे तारण झाले. तेव्हा एक दिवशी देवाच्या एका दूताने फिलिपाला सांगितले की एका रस्त्यावर जा. तो वाटेने चालत असताना फिलिपाने कुशी देशाचा एक अधिकारी आपल्या रथामध्ये बसून जाताना त्याने बघितले. देवाच्या आत्म्याने त्याला त्याच्याशी बोलायला सांगितले. जेव्हा फिलिप रथाजवळ आला तेव्हा त्याने तो कुशीशंड यशयाचा ग्रंथ वाचत होता हे फिलिपाने बघितले. तो वाचन करत होता की त्याला मेंढ्राप्रमाणे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कापणाऱ्या पुढे शांत राहतो तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्यांनी त्याला वाईट वागणूक दिली व त्याचा आदर केला नाही. त्यांनी त्याला मारून टाकले. फिलिपाने कुशी अधिकाऱ्याला विचारले, तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हाला समजते का? कुशी माणसाने उत्तर दिले, नाही, जोपर्यंत मला कोणी समजून सांगितल्याशिवाय मला कसं काय समजेल. त्याने फिलिपाला आपल्या रथात बसायला सांगितले. त्याने विचारले, संदेष्टा स्वतःविषयी असं लिहित आहे की कोणा दुसऱ्याविषयी लिहित आहे? फिलिपाने त्या कुशीला समजावून सांगितले की संदेष्टा हा मसीहाविषयी सांगत आहे. फिलिपाने दुसऱ्या वचनातून समजावून त्याला येशूची सुवार्ता सांगितली. फिलिप आणि कुशी अधिकारी पुढे जात असताना त्यांना पाण्याचे तळे दिसले. कुशी अधिकारी त्याला म्हणाला, बघा येथे पाणी आहे, मी बाप्तिस्मा घेऊ शकतो का? आणि त्यांनी आपला रथ थांबवला. मग ते दोघे पाण्यात उतरले आणि फिलिपाने त्या कुशी अधिकाऱ्याला बाप्तिस्मा दिला. ते पाण्यातून वर आल्यानंतर पवित्र आत्मा फिलिपाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. तो त्या ठिकाणी येशूविषयी सांगत राहिला. कुशी खूप आनंद करत आपल्या घराकडे चाला होता कारण त्याला येशू कोण आहे हे त्याला समजले होते.